निपून भारत निपून भारत निपून भारत पण हे खरं आहे का की शिकलं की लगेच शेअर करावं असं वाटते तर मला असं वाटतं हे फक्त मुलांच्याच बाबतीत नाही हे कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत आहे म्हणजे एखादं उदाहरण बघा ना आपल्या घरी आपण एखादी नवीन रेसिपी आपली भगिनी बनवते मग रेसिपी बनवल्यानंतर काय करते सगळी भाजी आपल्या घरीच खाऊन टाकते की एखादी छोटीशी वाटी भरून शेजाऱ्याला पण देते तर शेजाऱ्याला पण देते, देते? का देते त्याच्या घरी भाजी नाही म्हणून असं नाही मला नवीन रेसिपी बनवता आली हे सांगण्यासाठी ती भाजी दिलेली असते उद्देश काय मी काहीतरी नवीन शिकली आणि मी नवीन शिकलं हे सगळ्यांना माहीत व्हावं अशी इच्छा असते कुणाचंही असंच असते एखादी नवीन गोष्ट शिकली की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना ती सांगण्याची इच्छा होते तशीच सेम थिंग आपल्या मुलांच्या बाबतीत पण घडते आणि जर आपल्या मुलांच्या बाबतीत पण ती गोष्ट घडत असेल तर आपल्या मुलांना तसा अॅटमॉस्फिअर मिळालं पाहिजे तशी संधी मिळाली पाहिजे एकमेकाला सांगितलेल्या गोष्टी शिकण्याची शेअर करण्याची ती शेअर करण्याची संधी पीअर लर्निंग मधनं मिळते तर पीअर लर्निंग मध्ये फक्त एकाने देणे आणि दुसऱ्याने घेणे ही बाब नाहीये दोघही समान पातळीवर आहेत आणि एकमेकांना मदत करतात या अर्थाने जेव्हा आपण पियर समजून घेऊ तेव्हा अधिक अधिक व्यवस्थित आपल्याला काम करता येते मग आता पियरचे कुठले कुठले प्रकार पडतात ते पियरचे भरपूर सारे प्रकार पडतात जसं आपण म्हणतो की व पिसा पातळीचे पियर म्हणजे दोन्ही वर्गात खूप हुशार मुले आहेत आणि त्या दोघांची पियर केली तर पी आपण जे काही प्रकार पाडतो त्या प्रकारामध्ये आपण समजून घेऊ पिसा पातळीचे पीअर आहेत न्यास पातळीचे पीअर आहेत असर पातळीचे पीअर आहेत तर समान पातळीवर असणारे किंवा समान गती असणाऱ्या मुलांचे पण आपल्याला पीअर करता येतील हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार आपल्याला असा करता येईल की आपल्याला हे पिअर करत असताना एक मुलगा पिसा पातळीचा एक असर पातळीचा अशी पण जोडी करता येईल एक न्यास पातळीचा एक पिसा पातळीचा अशी पण जोडी करता येईल एक न्यास पातळीचा एक असर पातळीचा अशी पण जोडी करता येईल तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पीअर आपल्याला करता येतात हा झाला एक भाग की काठण्य पातळीनुसार पण तुम्ही जोड्या केल्यात म्हणजे समान गती आहे त्यांची जोडी केली आणि वेगळ्यांची वेगवेगळी गती आहे त्यांची पण जोडी केली ह्या सगळ्या जोड्या अल्टरनेट जर आपण करत राहिलो तर याची मदत मुलांना होते हा झाला एक भाग दुसरा भाग आपण जेव्हा पियर लर्निंग म्हणतो तेव्हा पियर लर्निंगचे मुख्य आपण तीन प्रकार पाडतो तो पहिला प्रकार आहे पियर लर्निंग कुठली वर्गातला पियर म्हणजे एकच वर्ग आहे त्या वर्गातला पियर आहे मग वर्गातल्या पियरमध्ये वेगवेगळ्या विषयाचे पियर असू शकतात एखादा प्रकल्प केला त्याचा तू पियर असू शकते असे वेगवेगळे पियर करतात पण त्या पियरमध्ये जे काही आहे ते वर्गातले पियर आहेत की एकाच वर्ग आहे आणि या वर्गातल्या आतमध्ये तुम्ही पियर केलेले आहे ते करत असताना असर न्यास न्यासपातळी पिसा पातळी ह्या सगळ्या भागाला याला कुठली पियर म्हटलं आपण वर्ग पातळीवरील जोडी असं आपण त्याला म्हणतो दुसरी जो काही पीआरचा प्रकार पडतो त्याला आपण म्हणतो शाळा पातळीवर जोडी तर वर्ग पातळीवरची जोडी ही वर्गापुरती मर्यादित आहे शाळा पातळीवरची जोडी शाळेतली जोडी आहे जेव्हा जेव्हा शाळा व्यवस्था सुरू असते आणि वर्ग व्यवस्था बंद असते तेव्हा तेव्हा वर्ग पातळीची जोडी न काम करता शाळा पातळीची जोडी काम करेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शाळा भरली परंतु वर्ग सुरू झाला नाही तो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काय करायचं तर वर्ग पातळीवरची जोडी एकमेकांच्या सोबत काम करेल मधली सुट्टी झाली मधल्या सुट्टीमध्ये वर्ग नाही आहे तेव्हा शाळा पातळीवरची जोडी काम करेल शाळा संपली पण मुलं अद्याप घरी गेलेले नाहीत एखादा ब्रेक आहे तेव्हा पण शाळा पातळीवरची जोडी काम करेल तर जेव्हा वर्ग असतो तेव्हा वर्ग पातळीवरची जोडी काम करेल आणि जेव्हा वर्ग नसतो तेव्हा शाळा पातळीवरची जोडी काम करेल तर आपण पहिला प्रकार पाहिला वर्ग पातळीवरची जोडी त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या जोड्या पडू शकतात वेगवेगळ्या प्रकल्पनिहाय जोड्या पडू शकतात अशा वेगवेगळ्या पियर असू शकतात आणि नंतर आपण बघितलं पियर लर्निंग मध्ये शाळा पातळीवरची जोडली की शाळा जसं पाचवीचा एक पोरगा आणि चौथीचा एक पोरगा या दोघांची पियर आहे सातवीचा एक पोरगा आणि दुसरीचा एक पोरगा यांची पियर आहे आणि ते दोघं एकमेकाला मदत करतात किंवा मोठा पोरगा स्वतःकडे जी काही गोष्ट आहे ती इतरांना द्यायला मदत करतो शाळा पातळीवरची जोडी बघा बऱ्याचदा आपण असं म्हणतो की नवीन मुलांना शाळेची सवय लावणे त्यांच्यामध्ये शाळेचं कल्चर डेव्हलप करणे याला खूप त्रास होतो मित्रांनो वाबळेवाडीमध्ये जर तुम्ही गेले तर असं लक्षात येते की मोठे मुलं लहान मुलाला खूप छान पद्धतीने मदत करत आहेत आणि खूप लवकर ते मॅच होत आहेत आपल्या शाळेसोबत आपल्या कल्चरसोबत आणि हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत सोप्या आहेत जेव्हा आम्ही शाळा पातळीवरची जोडी ॲप्लिकेबल करतो मित्रांनो पीअर लर्निंगचा प्रकार तिसरा पडतो घरची जोडी तिसरा प्रकार पडतो घरची जोडी आता शाळा नाही आहे शाळा बंद आहे शाळा सुटलेली आहे अशा वेळेस घरच्या पण जोड्या खूप महत्वाच्या पूर्ण ठरतात मग असे दोन मुलं जे एका गल्लीत राहतात असे दोन मुलं जे एकमेकांच्या शेजारी राहतात त्या शेजारी राहणाऱ्यांच्या मुलांची जोडी केली आणि त्यांना सांगितलं तुमच्या दोघांना एकमेकांच्या मदतीने शिकायचंय तर शाळेत असताना शाळेचं काम होईल घरी असताना पण काम होईल जेव्हा दोन मुलं एकत्र येऊन काम करतात एखाद्याचा इंटरेस्ट नसेल एखाद्याचा मूड नसेल तर दुसरा येऊन त्याला आग्रह करतो अरे चल अभ्यासाचा टाइम झालाय सोबत अभ्यास करूया अशा घरच्या जोड्या तर शिक्षकाला हे लक्षात घ्यावं लागेल की कि अशा वेगवेगळ्या वेग पिअर मला करत राहावे लागणार पियर करत असताना काळजी मात्र एवढी घ्यायची की ह्या पियर तुम्ही किमान आठ दहा दिवस त्यांना सोबत काम करू द्या विशिष्ट प्रोजेक्ट मध्ये तो प्रोजेक्ट संपेपर्यंत त्यांना सोबत काम करू द्या एकदा त्यांना सोबत काम करायची सवय लागली की मग दुसऱ्या सोबत मग तिसऱ्या सोबत अशा जोड्या आपल्याला बदलत बदलत जाता येतील का बरं जोड्या बदलायच्या का बरं ग्रुप लर्निंग करायचं तर याने मुलांना शेअरिंगच्या संधी मिळतात आणि विविध अप्रोचने विविध अँगलने शिकायला मिळते म्हणून अशा पिअर लर्निंगच्या वेगवेगळ्या प्रकार केल्या पाहिजे मित्रांनो आमच्या ज्या काही वेदच्या अनुषंगाने काम करणाऱ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये असं दिसलं की हे पीअर लर्निंग करत असताना घरची जोडी खूप इफेक्टिव्ह झाली लॉकडाऊन लागलं होतं शाळेत येता येत नव्हतं बाहेर निघता येत नव्हतं तेव्हा पण ह्या घरच्या सोबत आणि काम करायच्या आणि तिथे पण त्यांनी सोबत बसून खूप छान पद्धतीने काम त्यांच्या शिकण्याची गती वाढली तर पियर लर्निंग करत असताना थोडीशी फक्त काळजी आपल्याला ही घ्यावी लागते की पियर लर्निंग, लर्निंग आपण जेव्हा करतो तेव्हा पियर लर्निंग करत असताना आपल्याला पियर लर्निंग मध्ये काम करण्याची मुलांना सवय नसते ती सवय मुलांना व्हावी यासाठी पण पियर लर्निंग चे स्टेप बाय स्टेप कसं जायचं याची काम आपण समजून घेतलं पाहिजे जसं मित्रांनो आम्ही एका शाळेत गेलो आणि तिथे वाघ मॅडम आहे दुसऱ्या वर्गाला शिक्त करण्याचं त्या काम करतात मॅडमचं असं म्हणणं होतं सर मी पियर लर्निंग करते पण माझ्या वर्गामध्ये खूपच गोंधळ होतो एकमेकांसोबत मुलं काम करत नाहीत कधी कधी पियर लर्निंग मध्ये असंही लक्षात येतं की सर मला तो जोडीदार नको मला तो पाहिजे सर मी याला खूप सांगितलं पण याला, याला येत नाही अशा तक्रारी येतात तेव्हा आपलं काम असते की मुलांना व्यवस्थित समजावून सांगणे मुलांना सांगणे अरे तू त्याला विश्वास दे त्याला येईल तू स्वतः संयम ठेव हो की तुला पण येईल आणि त्याला सांग की हो जमणार आहे आपल्याला वेगळं वेगळं करून पहा एका पद्धतीने येत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने करून पहा हे होत नसेल तर मग पियर बदलून पहा अशा गोष्टी शिक्षकाला कराव्या लागतील पण पियर लर्निंगमध्ये काम करत असताना पियरमध्ये काम करण्याची सवय पण आपल्याला रुजवावी लागते